Hello student, good morning to all. Today is 8th of January 2021. So today we will see chapter number 8, Nouns in Gender. नाम पण कशाशी निगडीत तर लिंगाशी निगडीत. जसं आपण मराठीमध्ये बघतो स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग, तर इंग्लिशमध्ये पण असे मस्क्युलाईन फेमिनाईन कॉमन अँड न्यूट्रल जेंडर्स आहेत. मस्क्युलाईन म्हणजे काय? रिलेटेड ऑफ मेल पर्सन. फिमेनाईन मीन्स रिलेटेड ऑफ वुमेन ऑर फिमेल पर्सन. अँड कॉमन नाउन मीन्स इट इज रिलेटेड ऑफ थिंग्स ऑर ॲनिमल्स. अँड न्यूट्रल जेंडर मीन्स वॉट द थिंग्स दॅट आर देअर प्लेसेस ऑर थिंग्स. So see, masculine, feminine, common and neuter gender. In English grammar, nouns are classified into four genders. Grammar madhe nouns hai char types madhe divide kelele ahe. Masculine, father, cock. Feminine, mother, hen. Common, parent, bird. And neuter, house or feather. So see point number 2. द मस्क्युलाईन जेंडर डिनोट्स मेल पर्सन ऑर ॲनिमल्स. जे मेल पर्सन्स किंवा ॲनिमल्स असतात, मेल ॲनिमल्स, ते इंडिकेट करतात मस्क्युलाईन जेंडर. फेमिनाईन जेंडर डिनोट्स फिमेल पर्सन्स ऑर ॲनिमल. पॉईंट नंबर 4. द कॉमन जेंडर डिनोट्स ॲदर मेल ऑर फिमेल पर्सन ऑर ॲनिमल्स. द न्यूट्रल जेंडर डिनोट्स प्लेसेस अँड थिंग्स. नपुसकलिंगीमध्ये जे प्लेस असतात, जागा किंवा वस्तू यांचा उल्लेख असतो. आणि कॉमन जेंडरमध्ये एक तर मेल किंवा फिमेल असू शकते याची शक्यता दर्शवण्यात येते. दॅट इज कॉल्ड कॉमन जेंडर. फॉर्मेशन ऑफ द फेमिनाईन ऑफ नाउन्स मस्क्युलाईन फेमिनाईन. पॉईंट नंबर 1. ऍड ईडबल्स टू द मस्क्युलाईन फॉर्म समटाईम्स चेंजिंग द स्पेलिंग. कधी कधी मस्क्युलाईनचं फेमिनाईनमध्ये होत असताना ईडब्ल्यूएस लागतो. फॉर एक्झाम्पल, काउंट काउंटेस, ड्यूक ड्युचेस, मास्टर मिस्ट्रेस. यूज डिफरंट वर्ड्स बिफोर ऑर आफ्टर द मस्क्युलाईन ऑर फेमिनाईन फॉर्म. वेगवेगळे वर्ड्ससुद्धा यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल, मॅन सर्वंट, मेड सर्वंट, ही गोट, शी गोट, लँड लॉर्ड, लँड लेडी. पॉईंट नंबर 3. यूज एन एन्टायरली डिफरंट वर्ड. कधी कधी पूर्ण वर्ड्स चेंज होऊन जातो, जसं स्टॅग, हिंड, मॉन्क, नन, बुल, काऊ, विझार्ड, विच. एक्सरसाइज इज देअर. रीराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस चेंजिंग द जेंडर ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. तर हे वर्ड जे आहे अंडरलाईन केलेले, तुम्हाला त्याचं जेंडर चेंज करायचं आहे. विझार्ड असेल तर त्या ठिकाणी विच करायचं आहे. आणि ड्यूक असेल, डचेस असेल तर ड्यूक करायचं आहे त्या ठिकाणी. तर तुम्ही यासाठी पेज नंबर 59 पण पाहू शकता, कारण तिथं त्यांनी ॲन्सर्स दिलेले आहे. पेज नंबर 59 या सर्व एक्सरसाइजचे ॲन्सर ते पाहून तुम्ही या ठिकाणी राईट करू शकता. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर, अडचण येत नसेल तर तुम्ही ॲज इट इज तुमच्या मनाने राईट करू शकता. पण जर अडचण येत असेल, समजत नसेल वर्ड कोणता राईट करायचा, तर तुम्ही ह्याच वर्कबुकचं पेज नंबर 59 बघायचं आहे. त्या ठिकाणी त्यांनी एक्सरसाइज सॉल्व करून दिलेली आहे. पॉईंट नंबर 3. वेन अ नाउन चेंजेस फ्रॉम द मस्क्युलाईन जेंडर टू द फेमिनाईन जेंडर इन अ सेंटेन्स, द प्रोनाऊन मस्ट ऑल्सो चेंज. प्रोनाऊनसुद्धा चेंज होतात कधी कधी मस्क्युलाईन फेमिनाईन. द किंग वेंट इन टू द पॅलेस, ही एट हिज ब्रेकफास्ट. आता किंग ऐवजी जर किंग क्वीन केलं फेमिनाईनमध्ये तर काय होईल? द क्वीन वेंट इन टू द पॅलेस. आणि आता क्वीन आहे त्यामुळे त्याचं प्रोनाऊन कोणतं येईल? शी. शी एट अँड हिज ऐवजी हर ब्रेकफास्ट. पॉईंट नंबर 2. हिज अंकल इज अ हिरो, हर आंट इज अ हिरोईन, ही ऑलवेज प्लेज हिज पार्ट वेल. हर आंट इज अ हिरोईन, आता हिरो ऐवजी हिरोईन येईल. शी ऑलवेज प्लेज हर पार्ट वेल. सो अशा पद्धतीने चेंजेस होतात जेंडरमध्ये, जेंडर नाउनमध्ये. या ठिकाणी पण दुसरे एक्सरसाइज दिलेले आहे, ते पण तुम्ही पेज नंबर 59
सॉल्व करायचं आहे. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय.